मागे जो पसारा दिसतोय तुम्हाला गुलाबी पलक कलरचं पाऊच वगैरे, तर प्लीज ते इग्नोर करा, कारण मी इथे बसूनच मेकअप केला त्याच्यामुळे ते तसंच आहे, तर प्लीज इग्नोर करा, त्याच्याकडे लक्ष नका देऊ, लक्ष माझ्याकडे द्या. तर आपल्याला माहिती आहे की आता 1-2 दिवसांमध्ये शारदीय नवरात्र सुरू होणार आहे, तर जिकडे तिकडे दांडिया खेळण्याची, गरबा खेळण्याची प्रथा आहेत. मला स्वतःला वैयक्तिक दांडिया खेळायला खूप आवडतं. प्रॉपर असं जो गरबा आहे तो मला येत नाही, परंतु दांडिया आपण ज्याला म्हणतो टिपऱ्या खेळणं, लहानपणापासून मी त्या खेळत आले आणि आजच्या तारखेतही खेळते. सोसायट्यांमध्ये देवीची जिथे स्थापना झालेली असते रोज गरबा खेळला जातो, दांडिया खेळला जातो, आणि आपण छान असं तयार होऊन गरबा खेळायला, दांडिया खेळायला जात असतो. निमित्त मी आज हा मेकअप लुक घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी, नवरात्री मेकअप लुक घेऊन आलेली आहे. खूप अशी मी क्रिएटिव्ह पर्सन नाहीये मेकअपच्या बाबतीत, म्हणजे जे प्रोफेशनल आहेत ते कसं खूप छान आय मेकअप वगैरे करता, इतकं सगळं खूप जास्त वर्क नाही केलंय मी, पण हो एक असा सिम्पल साधा सोपा मेकअप लुक क्रिएट करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर हा बघा अशा पद्धतीने मी मेकअप केलेला आहे, आणि तुम्हाला जर जाणून घ्यायचं असेल की हा मेकअप मी कसा केला, तर चला आपण मेकअपला सुरुवात करूया. मेकअप करण्याआधी स्किनला प्रिपेअर करणं खूप गरजेचं आहे, त्यासाठी मी ते फेस जेल अप्लाय करते. माझ्याकडे हे ओरिफ्लेमचं फेस जेल आहे, ते मी छान असं अप्लाय करून घेतलं. तुमच्याकडे जेही सिरम असेल फेस सिरम तुम्ही अप्लाय करू शकता. त्यानंतर मॉइश्चरायझर जे की आपल्या त्वचेसाठी खूप म्हणजे खूप गरजेचं आहे, तर आमरस मॉइश्चरायझर आहे माझं, आणि अक्षरशः त्या आंब्याच्या रसासारखं लिक्विडी मॉइश्चरायझर आहे. ती जस्ट मी आत्ता मागवले, तर छान असं मी पूर्ण चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावून घेतलं आहे. आणि त्यानंतर आपल्याला प्रायमर लावायचं आहे. प्रायमर लावून घेतल्यानंतर मी इथे माझ्या लिप्सला लिप बाम लावला. लिप बाम लावणं खूप गरजेचं आहे. मी इथे मेबलिनचं फाउंडेशन वापरते, माझा शेड आहे 115. तर मी इथे एक पंप फाउंडेशन घेतलं, आणि फाउंडेशन घेतल्यानंतर ते डॉट डॉट करून आपल्या फेसला अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे. डॉट डॉट करून लावल्यानंतर ब्युटी ब्लेंडर, ज्याला की पाण्यामध्ये डुबवून त्यातलं पाणी पिळून टाकायचं, म्हणजे वेट ब्युटी ब्लेंडर, ओलं ब्युटी ब्लेंडर, त्याने आपल्याला हे फाउंडेशन छान असं पूर्ण चेहऱ्यावर डॅप डॅप करूनच लावून घ्यायचं आहे. तर मी छान असं फाउंडेशन लावून घेतल्यानंतर फिटमीचंच माझ्याकडे कन्सीलर आहे. माझ्या चेहऱ्यावरती पिगमेंटेशन आहे, तर तिथे मी हे कन्सीलर अप्लाय केलं. त्याचप्रमाणे नोजबोन, त्यानंतर चिन, त्यानंतर डोळ्यांच्या खाली जी अनइव्हन स्किन असते तिथे, प्लस आपल्याला आय शॅडो लावायचा आहे तिथेही मी कन्सीलर लावून घेतलं, आणि सेम ब्युटी ब्लेंडरने डॅप डॅप करूनच त्याला अप्लाय करून घेतलं. म्हणजे ते ओढायचं नाही आहे, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर ओढायचं नाही आहे, मग ते प्रोडक्टलाही शिफ्ट करतं, त्याच्यामुळे त्याला असं प्रेस करून दाबून दाबून असं ते प्रोडक्ट आपल्या त्वचेमध्ये लागलं पाहिजे. त्यानंतर इथे माझ्याकडे फिटमीची कॉम्पॅक्ट पावडर आहे. आपण जेव्हा फाउंडेशन लावतो, कन्सीलर लावतो, त्याला लॉक करणं खूप गरजेचं असतं, तर मी फिटमीची कॉम्पॅक्ट पावडरने माझे जे आधीचे प्रोडक्ट आहे ते सगळे अशा पद्धतीने व्यवस्थित लॉक करून घ्यायचे. तर मी तुम्हाला फास्ट फॉरवर्डमध्ये जरी दाखवते, पण बेस मात्र तुम्ही टाईम देऊन करा, बेस नीट होणं खूप गरजेचं आहे. इथे शुगरचं माझ्याकडे कंटोर पॅलेट आहे, आपल्या नोजला, त्यानंतर इयरच्या पुढे असं कंटोर लावून घ्यायचं आहे. त्याच्याने काय होतं, आपले फीचर्स जे आहे ते खूप उठून दिसतात, आपला चेहरा जो आहे तो शार्प दिसतो, आणि म्हणून चेहऱ्याला कंटोरिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि छान आहे हे शुगरचं, मी बऱ्याच दिवसापासून वापरते. इथे हे माझं ॲब्रो किट आहे, ज्याचं वरची कॅप तुटून गेली, मास्कचं आहे ते, आणि त्यात दोन शेड आहे, ब्लॅक आणि ब्राऊन. मी दोन्ही मिक्स करूनच माझ्या आयब्रोज ज्या आहे त्या फील करते. नुसता ब्लॅक कलर लावलं तर काय होतं, ते आर्टिफिशियल वाटतात मग त्या आयब्रोज, म्हणून नेहमी ब्राऊन आणि ब्लॅक दोन्ही शेड मी मिक्स करूनच माझ्या आयब्रोज ज्या आहे त्या अशा पद्धतीने अँग्युलर ब्रशच्या हेल्पने फील करते. त्यानंतर इथे मी एक फ्लपी ब्रश घेतला आहे, आणि सेम जे ॲब्रो पॅलेट आहे ना, त्यातलाच मी हा ब्राऊन शेड पिक केला, आणि त्याचाच मी आय शॅडो लावते. किती छान पिगमेंटेड आहे बघा हा ब्राऊन शेड. त्यानंतर हा छोटा टॅपर ब्रश घेतला मी, आणि त्याच किटमधून मी ब्लॅक शेड पिक केला, काळा रंग, आणि माझ्या आईची जे आउटर कॉर्नर आहे तो अशा पद्धतीने मी ब्लॅक कलरने फील केला, आणि ब्लॅक आणि ब्राऊनचं कॉम्बिनेशन करून मी माझा आय शॅडो कम्प्लीट केला. इथे मॅकची काजल पेन्सिल आहे माझ्याकडे. इथे मी माझ्या डोळ्यांच्या वॉटरलाईनवर काजळ लावते.
मी झूम करून दाखवतोय तुम्हाला, जेणेकरून तुम्हाला स्पष्ट दिसावं. दोन्ही डोळ्यांना काजळ लावून घेतल्यानंतर मी एक फ्लॅट ब्रश घेतला आणि त्याला थोडासा ब्राऊन शेड पिक केला आणि काजळच्या खाली मी अशा पद्धतीने लावला, जेणेकरून थोडासा स्मोकी इफेक्ट येईल डोळ्यांना आणि डोळे छान असे उठावदार दिसतील, कारण की माझे डोळे बऱ्यापैकी बारीक आहे. तर हे बघा, आय मेकअप केल्यानंतर चेहरा आपला छान दिसतो. इथे माझ्याकडे स्विस ब्युटीचा मस्कारा आहे आणि तो मी अप्लाय करते. मी आत्तापर्यंत कधीच आर्टिफिशियल आय लॅशेस यूज नाही केल्या. ज्यावेळेस मी शोजमध्ये पार्टिसिपेट करत होते ब्युटी पेजंटमध्ये, तेव्हा फक्त केलं आहे. स्विस ब्युटीचंच इथे माझ्याकडे ब्लश पॅलेट आहे, तर ते ब्लश मी अप्लाय करते. नोजच्या बोनवर पण लावायचं थोडंसं, त्याच्याने खूप छान दिसतं तुमच्या लक्षात येईल बघितल्यानंतर. तर इथे मी छान असं एका ब्रशच्या हेल्पने ब्लश लावून घेतलं माझ्या चीक बोनवर आणि त्याचप्रकारे माझ्या नोज बोनवर सुद्धा. स्विस ब्युटीचंच इथे माझ्याकडे हायलायटर आहे, हे लिक्विड हायलायटर आहे आणि खूप स्वस्त आहे आय थिंक हे, आणि खूप छान आहे. बऱ्याच दिवसापासून मी हे वापरते, तुम्ही बघालच लावल्यानंतर. आणि इव्हन माझे टोटल जे मेकअप प्रोडक्ट आहे तुम्ही जर लक्षात घ्याल ना, खूप महाग असं काहीच नाही आहे, सगळं बजेट फ्रेंडली आहे, एकदम बजेटमध्ये कोणीही हे प्रोडक्ट घेऊ शकता, असेच प्रोडक्ट आहेत माझ्याकडे सगळे. तर हे बघा, हे हायलायटर मला खूप म्हणजे खूप आवडलं आणि खूप छान दिसतं, तुम्ही बघू शकता. आणि लिक्विडी असल्यामुळे ते खूप इझिली ब्लेंड होतं चेहऱ्यावर. तुम्ही फिंगरच्या बोटांच्या हेल्पने त्याला स्प्रेड करू शकता किंवा मग जसं मी करते ब्युटी ब्लेंडरच्या हेल्पने असंही तुम्ही त्याला अप्लाय करू शकता छान असं. त्यानंतर इथे माझ्याकडे लिप लायनर पेन्सिल आहे, ही आय थिंक ही पण स्विस ब्युटीचीच आहे. तर मी लिपला लाईन आउट करून घेते. लाईन आउट केल्यामुळे काय होतं, आपली लिपस्टिक आहे ना छान लॉक राहते, लिप्सच्या बाहेर नाही जात, ओठांच्या बाहेर नाही जात. आणि ही लिपस्टिक कुठली आहे हे तुम्ही सांगायचं आहे. तुम्ही जर माझे नेहमी व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला कन्फर्म माहीत असायलाच पाहिजे की ही लिपस्टिक कुठली आहे. आता इथे माझा मेकअप करून झालेला आहे. स्विस ब्युटीचं मेकअप फिक्सर मी ब्लेंडरवर अशा पद्धतीने स्प्रे करून घेतलं आणि मी ब्लेंडरच पूर्ण चेहऱ्यावर अशा पद्धतीने फिरवते. मेकअपला फिक्स करणं खूप गरजेचं असतं, म्हणजे तो तासन तास खराब होत नाही. इव्हन आपण दांड्या खेळलो, आपल्याला घाम आला, स्वेटिंग आलं, तरी आपला मेकअप जागचा बिलकुल हालत नाही. मेकअप इथे कंप्लीट झालेला आहे. आता ही नाकामयाब कोशिश मी केलेली आहे. तर हा माझ्याकडे मांगटिका आहे जो की बऱ्यापैकी ब्रॉड आहे आणि तो मी इथे लावून घेतला. आधी मला वाटलं चला आहे तर लावून घेऊ, आपण नवरात्री लूक करतोय. हे बघा किती छान मोठे मोठे झुमके, हे मी खूप हौशेने कानात घातले पण ते एवढे हेवी होते, हे बघा पडून जात होते सारखे. मग मी त्याला दोन फिरक्या मागे ॲडजस्ट केलं आणि त्याला कसं तरी थोड्या वेळासाठी टिकवलं. इथे मी बँगल्स पण घालते, सगळी मॅचिंग ज्वेलरी मी इथे वेअर केलेली आहे, तुम्ही बघू शकता. त्याचप्रमाणे माझ्याकडे फिंगर रिंगही आहे, ऑक्सिडाइज ज्वेलरी असंच म्हणतं आय थिंक याला. तर बरेचसे शब्द बोलताना माझी टंग स्लिप होते बऱ्याचदा, तुम्हाला माहीतच असेल. हे बघा इथे मी सगळी ज्वेलरी घालून झालेली आहे. आणि आता मी विचार केला की केसांचं काय करावं, तर मी म्हटलं अशी मोकळेच सोडू, मला नेहमी हेअर माझे ओपनच असलेले आवडतात. पण मी म्हटलं नको, थोडंसं काहीतरी डिफरंट करूया म्हणून मी नंतर माझ्या केसांना मागे घेऊन रबर लावून घेतलं. ब्लॅक लॉंग स्कर्ट आहे, तो ब्लॅक लॉंग स्कर्ट घातला, वरती ब्लॅक कलरची स्पेगेटी घातली, स्लीव घातली आणि माझा जो इंडो वेस्टर्न ड्रेस आहे त्याच्यावरचं हे जॅकेट आहे ते मी वेअर केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी ड्रेसअप झालेली आहे. तर कसं वाटलं तुम्हाला माझा मेकअप लुक, आवडला का? ऍक्च्युली मला आर्टिफिशियल ज्वेलरीचं लहानपणापासून खूप क्रेज आहे, खूप आवड आहे, म्हणून मी ते मोठे मोठे कानातले जिथेही मला दिसतात मी त्या वस्तू घेता. इव्हन जो मी टीका ट्राय केला त्या वस्तू मी घेतलेल्या आहे, पण त्या खूपच मोठ्या आहे किंवा त्या माझ्या फेसला सूट करत नाहीये. आणि ते कानातलं तर कानात थांबतच नव्हतं, सारखं पडून जात होतं. नाही लाजतो मला तो टीकाही काढावा लागला आणि ते कानातलंही काढावे लागले. तर हा जो सेट मी वेअर केलाय हा मी मिशोवरनं घेतलेला आहे आणि अगदी स्वस्त किमतीमध्ये घेतलेला आहे. तर हा माझा मेकअप लुक कसा झाला म्हणजे आवडला का तुम्हाला? आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. रात्र येणार आहे तर नवरात्रीच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माता दुर्गेच्या चरणी हीच प्रार्थना आहे की माता तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच दुर्गा मातेच्या चरणी प्रार्थना. आणि आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. थँक्यू.
सो मच. लव यू ऑल. बाय बाय. टेक केअर.